मी अजय कुमार गोसावी, कंबाईन पूर्व परीक्षा याच्यासाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, या भागाला सुरुवात करण्यापूर्वी दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अनअकॅडमी हे जे ॲप आहे, या अनअकॅडमी ॲपवर आपले दररोज फ्री स्पेशल क्लास होत असतात. या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. या ठिकाणी दररोज दुपारी 3 आणि रात्री 9 कंबाईन पूर्वसाठी उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज होते, तर तुम्ही नक्की जॉईन करा. अनअकॅडमी ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, कारण हे क्लास तुम्हाला मोफत आहेत फ्रीमध्ये. ठीक आहे, दुसरं म्हणजे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे एमपीसी ट्रिक्स. टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला तर तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळून जाईल. तर हे एवढं फक्त नक्की करा, अनअकॅडमी हे गुगल प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रेफरल कोड विचारला तर एमपीसी ट्रिक्स 6716 नावानं रेफरल कोड आहे. तो रेफरल कोड टाकला तर तुमचा फ्री प्लॅन ॲक्टिवेट होतो. ओके, तर या गोष्टीकडे फक्त लक्ष असू द्या. ठीक आहे, दुसरं म्हणजे आज आपण आपला जो ॲक्च्युली लेक्चर आहे त्याला सुरुवात करतो आहे. पहिला प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार पूर्वी हा फक्त विज्ञान, साहित्य, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये दिला जात होता. खालीलपैकी केव्हापासून कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो आहे? कधीपासून असं झालं आहे की कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं जाते? 91, 1, 11 आणि 15 असं ऑप्शन दिले. म्हणजे जो उत्तर असणार आहे तुमचं करेक्ट तो म्हणजे 2011. लक्षात घ्या, 2011 हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला दिला जातो. मरणोत्तर सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात होती का? तर मरणोत्तर पुरस्कार देण्याची सुरुवात नव्हती. म्हणजे मरणोत्तर पुरस्कार सुरुवातीला तरतूद नव्हती, ही तरतूद केली 1966 साली. भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी आहे? 1954. स्थापना कधी विचारलं? 1954. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 56वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2019 कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा म्हटले. अयोग्य विधान ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे ते म्हणजे या पुरस्काराची सुरुवात 1973 झाली. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 1973 आहेत का? नाही. म्हणजे पहिलंच विधान चुकीचं आहे. या ठिकाणी पाहिजे होतं 1963. या पुरस्काराची सुरुवात 1963 झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनाकडून दिले जाणारे पुरस्कार, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भोंगा चित्रपटाला मिळाला, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, मग सर्वोत्कृष्ट कथा कुठल्या चित्रपटाला मिळाला? नाळ चित्रपट. सर्वोत्कृष्ट कथा जर विचारलं या पुरस्कारामधला नाळ चित्रपट आहे. नाळ चित्रपट सुधाकर रेड्डी, ओके, ते त्याचे असणारे महत्त्वाचे दिग्दर्शक, तो घटक लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाला कोणाला मिळाला? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं मुक्ता बर्वे यांना मिळाले. मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. चित्रपट होता बंदीशाळा. चित्रपट काय होता? बंदीशाळा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अभिनेता म्हटलं तर तुमचं लक्षात ठेवा के मेनन नाव आहे. काय नाव आहे त्या व्यक्तीचं? के मेनन. एक सांगायचं आहे अनसेड हार्मोनी. कशासाठी? एक सांगायचं आहे ह्या चित्रपट, एक सांगायचं आहे अनसेड हार्मोनी. ठीक आहे, अनसेड हार्मोनी याच्यासाठी त्यांना त्याच पुरस्कारानं सन्मानित केलं. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात आला, फक्त 63 सुरुवात आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची. मग या पुरस्कारामध्ये ना काही जीवनगौरव पुरस्कार दिले जातात, ते सुद्धा थोडंसं लक्षात घ्या. पुढचाच प्रश्न आहे आपला तो, 56वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सांगितले आणि म्हटलं योग्य जोडी ओळखा. कोणती जोडी ही बरोबर आहे ते ओळखा. याच्यामध्ये ना दोन टाईपचे जीवनगौरव असतात. एक आहे व्ही शांताराम जीवनगौरव, लक्ष देते का बघा, व्ही शांताराम जीवनगौरव. आणि दुसरा पुरस्कार आहे राज कपूर जीवनगौरव. ठीक आहे, मग आता जीवनगौरव म्हटलं व्ही शांताराम सुषमा शिरोमणी यांना, अभिनेत्री सुषमा शिरोमणी. आणि राज कपूर जीवनगौरव म्हटलं वामन भोसले यांना. म्हणजे इथं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. घटक लक्षात फक्त घ्या. आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, एक आहेत भरत जाधव. व्ही शांताराम म्हटलं की भरत जाधव. आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार म्हटलं तर परेश रावल. म्हणजे घटक लक्षात येतोय का, 56व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराबाबतीमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार वामन भोसले, व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार भरत जाधव, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार परेश रावल. हे चारही पुरस्कार जीवनगौरव श्रेणीमधले किंवा विशेष योगदानामधले थोडंसं महत्त्वाचं आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे दूत असं कोणाचं वर्णन केले? सरोजिनी नायडूंनी कोणाचं वर्णन केलं की ती व्यक्ती म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं दूत आहे? करेक्ट आन्सर असणार 1, 2, 3, 4 बॅरिस्टर जिना. काय उत्तर असणार आहे? बॅरिस्टर जिना. इथं सय्यद अहमद खान दिसतात, हे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. आयोग यांच्यावर प्रश्न विचारतं.
1855 सालचा त्यांचा ग्रंथ, फक्त लक्षात ठेवा की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही, ऐन ए अकबरी नावाचा ग्रंथ आहे, ऐन ए अकबरी नावाचा ग्रंथ सर सय्यद अहमद खान यांचा आहे, इकडं फक्त एवढं माहीत असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तिसरी राष्ट्रपती राजवट कोणत्या कालावधी दरम्यान होती. महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट बघा, तुम्हाला एक्झॅक्टली तारीख लक्षात घ्यायचं आहे, ही होती नोव्हेंबरमध्ये, ओके. म्हणजे इथं आलं ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, म्हणजे हे ऑप्शन इलिमिनेट झाले. म्हणजे 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातली तिसरी राष्ट्रपती राजवट होती. आता सुरुवातीला राष्ट्रपती राजवटीचा कालावधी एकदा डिक्लेअर झाली, ठीक आहे, 6 महिन्याचा असतो. मग आता तुम्हाला या ठिकाणी असं म्हटलं, संसदेच्या मान्यतेनुसार राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती कालापर्यंत वाढवू शकतात, संसदेनं मान्यता दिली मान्यता देत हे मॅक्झिमम किती वेळा वाढवू शकते, किती वर्षापर्यंत मॅक्झिमम म्हटलं की 3 वर्षापर्यंत वाढवता येते राष्ट्रपती राजवट, किती वर्षापर्यंत वाढ करता येते, 3. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही संघटना दिलेत आणि कालानुक्रमानं त्यांची मांडणी करा, त्या स्थापना करा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही 1885 आहे, ठीक आहे. सार्वजनिक सभा 1870, 2 एप्रिल 1870. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, ओके, आणि बॉम्बे असोसिएशन, ओके, म्हणजे 1852. तुम्हाला काय म्हटलं आहे, क्रमानं मांडणी करा, म्हणजे 4 3 2 1 पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतली आहे. राष्ट्रपतीची महाभियोग पद्धत आयर्लंड देशाच्या राज्यघटनेमधून घेतली. राष्ट्रपती म्हणजे तुम्हाला दोन्ही विधानात योग्य कोणता आहे, दोन्हीही नाही, लक्षात आहे का. महाभियोग म्हटलं की अमेरिका पाहिजे, महाभियोगाची पद्धत राष्ट्रपतीची अमेरिका पाहिजे. राष्ट्रपतीची निवडणूक म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे आयर्लंड, तुमचं उत्तर काय पाहिजे, आयर्लंड. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधानं इंटरचेंज झाले, अमेरिकेच्या जागी आयर्लंड आणि आयर्लंडच्या ठिकाणी अमेरिका पाहिजे, मग ते तुमचं करेक्ट ठरलं असतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला शिखरांचा, ओके, उंचीनुसार योग्य क्रम लावा असं म्हटलंय. हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, स्तंभा, म्हणजे कळसुबाई पहिलं अहमदनगरमध्ये 1646, मग साल्हेर येतं नाशिकमधलं 1537, महाबळेश्वर येतं हरिश्चंद्रगड, म्हणजे याचं करेक्ट आन्सर येतं तुमचं हरिश्चंद्रगड 1 नंबरला राहणार आहे, ठीक आहे. हरिश्चंद्रगड, याच्यानंतर दुसरा घटक राहणार आहे सप्तशृंगी, तोरणा आणि अस्तंबा, म्हणजे 1 2 3 4 हा घटक राहणार आहे. कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. कसं, कसा मी हसतो कुणी विचारलं, अत्रेंनी तिला विचारलं, असे दिलेला घटक आहे, ठीक आहे. कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारलं, हे इथं फक्त लक्षात घ्या. म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, म्हणजे तुमचा हरिश्चंद्रगड इथला एकच आहे ना, तो इथं येणार. स म्हणजे सप्तशृंगी, म्हणजे हा दुसरा येणार आहे, ठीक आहे. तो म्हणजे काय तुमचा तोरणा, म्हणजे हा तिसरा या ठिकाणी येणार आहे. आणि अ म्हणजे अस्तंभा, म्हणजे चौथा येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 हा तुमचा या ठिकाणी क्रम राहतो. तवला आणि विचार पुढचा घटक येतो, म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा, कसा मी असतो अत्रेंनी तिला विचार, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती खडक प्रणाली फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळणारी खडक प्रणाली कोणती, तर ही आहे कडप्पा, धारवाड, आर्कियन, विंध्यन. करेक्ट आन्सर येतं विंध्यन. विंध्यन खडक प्रणाली फक्त तुम्हाला चंद्रपूरमध्ये सापडेल. विंध्यन म्हटलं ना तर याचा उपयोग ना जास्त करून मजबूत बांधकाम निर्मितीमध्ये केला जातो. कडप्पा खडक्का प्रणाली म्हटलं, कडप्पा म्हटलं की कोणतं खनिज सापडतं, चुनखडी. कडप्पा खडक प्रणाली म्हटलं की चुनखडी महत्त्वाचा घटक येतो. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे जिल्हे येतात, तो म्हणजे कडप्पामध्ये यवतमाळ महत्त्वाचा आहे, चंद्रपूर महत्त्वाचा आहे, सिंधुदुर्ग महत्त्वाचा आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. किंवा कोल्हापूर पण घ्या, कडप्पा म्हटलं की कोल्हापूर ही त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. त्यानंतर धारवाड प्रणाली म्हटलं की तुम्हाला कोणतं खनिज महत्त्वाचं आहे, मॅंगनीज खनिज आहे. कोणतं आहे, मॅंगनीज. आणि मॅंगनीज म्हटलं की मग भंडारा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग. भंडारा, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग हे तुम्हाला खनिज इथं लक्षात ठेवणं गरजेचं पडतं. आणि आर्कियन खडक प्रणाली म्हटलं की इथं लोहखनिज सापडतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही घटक मी परत एकदा सांगतोय. कडप्पा चुनखडी, कच, ओके, धारवाड मॅंगनीज, मध, ठीक आहे. मध म्हणजे मॅंगनीज, धारवाड. आर्कियन लोह, आलो, ओके, कच मध आलो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला मग आर्कियन म्हटलं की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे महत्त्वाचे आहेत. भंडारा असू द्या,
गोंदिया असू द्या, पण हा चंद्रपूर जिल्हा लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडक प्रणाली सापडते. चंद्रपूर हा त्यासाठी जास्त फेमस आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा असं म्हटलंय. आता या ठिकाणी पहिले विधान बघा, सर्व लोकपाल अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. लोकपाल अध्यक्ष म्हटलं की तर न्यायाधीश येणार आहेत का? नाही, लोकपाल अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. कोणाप्रमाणे असतो? सरन्यायाधीशाप्रमाणे. आणि लोकपालचे सदस्य असतात ना, त्या सदस्यांना न्यायाधीशाप्रमाणे पगार असतो. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे, कारण इथं अध्यक्षांना न्यायाधीशाप्रमाणे म्हटलंय, इथं न्यायाधीशाच्या ऐवजी सरन्यायाधीश पाहिजे होतं, आणि न्यायाधीशाप्रमाणे म्हटलं तर सदस्यांना असतो, हा फरक आहे. हा पगार भारताच्या संचित निधीतून दिला जातो, बरोबर आहे. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पदाची निर्मिती करणार, हे पद कोणी निर्माण केलं? महाराष्ट्र. लोकायुक्त कायदा करणार ओडिशा आहे, परंतु हे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पद निर्माण करणं महाराष्ट्र. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, BCCIचा 2018-19 जीवन गौरव पुरस्कार महिला गटामध्ये कोणाला देण्यात आला? महिला गटामध्ये नीतू डेव्हिड, चोप्रा, एडल जी सिंह केले, तर करेक्ट आन्सर येतं अंजुम चोप्रा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार येतो त्यामध्ये. पुरुषामध्ये म्हटलं की सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार असतो, आणि हा पुरस्कार कोणाला दिला? सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार के श्रीकांत यांना देण्यात आला आहे, के श्रीकांत. आणि 2018-19 सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून असणारा पॉली उमरगीर पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? जसप्रीत बुमराला मिळाला आहे. जसप्रीत बुमरा याला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर येतं अंजुम चोप्रा, दिलेल्या विधानावरून. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेली समिती ओळखा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेली समिती जर म्हटलं तर तुम्ही तो विचार करू शकता. यामध्ये एक नंबर आहे, ओके, प्रक्रिया नियम समिती, सुकाणू समिती आहे, वित्त स्टाफ आहे, राष्ट्रध्वजावरची तदर्थ समिती आहे, सभागृह समिती म्हणजे हाऊस कमिटी, ह्याच्या अध्यक्ष येतात पट्टा बी सीतारामय्या. तुम्हाला अध्यक्ष विचारले ना, पट्टा बी सीतारामय्या सभागृह समिती किंवा त्याला हाऊस कमिटी म्हणतो, या कमिटीचे अध्यक्ष होते. याचा अर्थ 1, 2, 3, 4, 5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. या घटकाकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा असं म्हटले. दोन विधानं दिली होती. 19 फेब्रुवारी 2020 स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी दिली, बरोबर आहे. दुसरा टप्पा 2021 पासून पुढं पाच वर्ष आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. अभियानाची सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 2014. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान फक्त चुकलंय, 2021 पासून पुढे 5 वर्ष पाहिजे, 3 वर्ष म्हटले ना, म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण. इथं 5 वर्ष पाहिजे होतं, म्हणजे 2021, 2022, 2023, 2024, 2025, 2026, म्हणजे इथंपर्यंत तुमचं उत्तर पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी अयोग्य कोणता आहे? पर्याय क्रमांक दोन आहे. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये म्हणजे 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबरला झाली होती 1932 ला, कोणती एकमेव महिला उपस्थित होती तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये? करेक्ट आन्सर येतं बेगम जहांगारा शाहनवाज. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाविषयी अयोग्य विधानांचा विचार करा आणि तो पर्याय निवडा. अयोग्य विधान म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या. पहिला विधान आहे ते म्हणजे अयोग्य विचारलंय. ठीक आहे, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांनी 1923 मध्ये कलकत्ता येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. कलकत्त्याला केले का? नाही, 1923 आहे पण ते अलाहाबाद पाहिजे, कलकत्ता नसायला पाहिजे, या ठिकाणी अलाहाबाद पाहिजे. म्हणजे पहिलं विधान डेफिनेटली चुकीचं आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचं ध्येय, बरोबर आहे. 1924 मध्ये स्वराज्यवाद्यांनी हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवण्यास गोलमेज परिषदेची मागणी केली, बरोबर आहे. अयोग्य विचारले, पर्याय क्रमांक 1, एवढंच तुमचं काय असणार आहे? अयोग्य असणार आहे. ठीक आहे, अरुण जेटली यांच्या बाबतीमध्ये खालील विधानातून योग्य विधान ओळखा असं म्हटले. पहिलं विधान बघा, ते एक वेळेस लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. एक वेळेस बरोबर आहे का? नाही, कारण तुम्हाला घटक लक्षात घ्या, अरुण जेटली एकदाही लोकसभेचे सदस्य नाही. 2014 ला ते लोकसभेला उभा राहिले होते अमृतसर मतदारसंघातून. ठीक आहे, आणि अमृतसरमधून त्यांचा पराभूत केला होता कॅप्टन अमरिंदर सिंग टींनी. ठीक आहे, म्हणजे त्यांनी एकदा इलेक्शन्स लढवले, कुणी? अरुण जेटली यांनी, परंतु ते पराभूत झाले.
ओके लोक राज्यसभा 4 वेळा आहे, राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहिले होते 9 ते 14, दोन्ही विधानं बरोबर आहेत, फक्त 2 आणि 3 बरोबर आहे. एकदाही लोकसभेचे सदस्य नाही हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कायम ते राज्यसभेचे सदस्य राहिले होते. अरुण जेटली यांचं निधन झाल्यामुळे चर्चेत येतं. ओके, अंधेरे से उजाले के ओर हे त्यांचं पुस्तक आहे. अंधेरे से उजाले के ओर, उजाले के ओर हे त्यांचं पुस्तक आहे. पुस्तकामुळे पण ते जास्त ओळखले जातात हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी काँग्रेसची टवाळी करताना काँग्रेसला अति अल्पसंख्येची म्हणून हिणवलं आणि काँग्रेसच्या मागण्याला अंधारातली उडी असं म्हटलं? कोणी म्हटलं? तर करेक्ट आन्सर येतं लॉर्ड डफरिन. डफरिन यांनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2019 मध्ये जागतिक बँकेनं प्रसिद्ध केलेला ग्लोबल GDP रँकिंग ऑफ 2080, ग्लोबल GDP रँकिंग ऑफ 2080 यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भारताचा क्रमांक, तर करेक्ट आन्सर येतं ग्लोबल GDP रँकिंग ऑफ 2080 भारताचा क्रमांक आहे 7वा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट असणार आहे. 2017 जर विचार करा, भारताचा जो अर्थव्यवस्थेचा आकार होता तो 2.65 ट्रिलियन अमेरिकन डॉलर होता, परंतु 2018 ही आपल्या अर्थव्यवस्था वाढली आणि ती 2.73 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी झाली. ठीक आहे, परंतु ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7वा आहे. त्यावेळी होता 5वा, आता आहे 7वा, कारण भारताच्या पुढं युनायटेड किंगडम आणि फ्रान्स हे 2 देश गेलेले होते, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिल 2019 प्रसिद्ध केलेला वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेला रँकिंगमध्ये आउटलुकमधला जो एप्रिलमध्ये दिलेला रिपोर्ट, भारताचा क्रमांक 5वा होता, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस कधी साजरा केला जातो? पहिला जागतिक रुग्ण सुरक्षितता दिवस, रुग्ण सुरक्षितता दिवस म्हणजे तो पहिल्यांदा साजरा झाला 17 सप्टेंबर 2019 जागतिक आरोग्य संघटना म्हणजे हू म्हणतो आपण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडे साजरा करण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बॉक्साईट पासून क्रोमाइटचे उत्पादन होते, बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम हा घटक पाहिजे, या ठिकाणी क्रोमाइट नको. ठीक आहे, सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडतं, बरोबर आहे. पालघर जिल्ह्यातल्या तुंगार टेकड्यामध्ये सापडतं, बरोबर आहे. काय विचारले, योग्य कोणतं आहे? 2 आणि 3 ही विधानं योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी शासनाची सूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची घोषणा केली? ऐतिहासिक घोषणा, 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी घोषणा केली होती की जून 1948 पूर्वी शासनाची सूत्र भारतीयांच्या हाती द्यायचं म्हणून तो घटक महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पोस्ट पद्धतीची सुरुवात 1766 खालीलपैकी कोणी केली? पोस्ट पद्धत 1766 म्हणजे रॉबर्ट क्लाय, बघितला कळलं पाहिजे, रॉबर्ट क्लाय. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग, म्हणजे जे कलेक्टर पद म्हणतो 1772 कोणी निर्माण केलं? तर हे केलं वॉरन हेस्टिंगनं, लक्ष देते का? ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळावर भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलं? कोणतं विमानतळ आहे भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलं? त्याचं करेक्ट आन्सर येतं हैदराबाद. हैदराबाद विमानतळावर भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलं. अति महत्त्वाचे असणारे कंबाईन पूर्व परीक्षेसाठीचे 25 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेत, याच्यावर थोडासा फोकस असू द्या. अशाच महत्त्वाच्या घटकासाठी आणि इम्पॉर्टंट मुद्द्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.